नमस्कार, मी दिनकर राऊत, SAO न्यूज मध्ये आपलं स्वागत। राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती पुस्तके वाचून व गरजूंना मदत करून साजरी करावी, सचिन रोडे। दिनांक 31 मे या दिवशी राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती असून आज भारतामध्ये कोरोना संसर्गजन्य रोग पसरला असल्या कारणाने संपूर्ण देश हा लॉकडाऊन मध्ये जगत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अहिल्याबाईची जयंती ही आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी झाली पाहिजे। घरामध्येच स्वतः कुटुंबासोबत प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी झाली पाहिजे। या जयंतीच्या निमित्ताने आपल्या कुटुंबासोबत अहिल्याबाईंच्या चरित्रावरील पुस्तक वाचून जयंती साजरी झाली पाहिजे। कोणीही शासनाच्या नियमाचे उल्लंघन न करता शासकीय नियमांचे पालन करून ही जयंती कुटुंबासोबत परिवारासोबत आपल्या घरामध्ये साजरी करावी। अहिल्याबाईंच्या राज्यात भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी देण्याचे काम त्यांच्या राज्यामध्ये होत असे। आज देशामध्ये लॉकडाऊनची परिस्थिती असल्यामुळे अनेक ठिकाणी लोक पायाने प्रवास करत आहेत। अशा गरजू वाटसरूंना, प्राण्यांना शासनाच्या नियमांचे पालन करून त्यांना सहायता करावी, हीच खरी अहिल्याबाईंच्या विचारांची जयंती असेल असे आव्हान युवक काँग्रेस केज शहराध्यक्ष सचिन रोडे यांनी महाराष्ट्रातील तमाम बहुजन समाजाला केले आहे।